लोकसभा निवडणुकांचे निकाल आता अवघे काही तास राहिले आहेत जाहीर होण्यासाठी, आणि असं असताना आता उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून निवडणुकीच्या मतमोजणीची जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आली आहे. आता मी शहरातील शासकीय धान्य गोदाम या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. या मतमोजणी केंद्रावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये धुळे ग्रामीण असेल, धुळे शहर असेल, शिंदखेडा असेल, मालेगाव मध्य असेल, मालेगाव बाह्य आणि बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर या मतमोजणी प्रक्रियेमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 20 असे एकूण 120 टेबलवरती मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे. आणि त्यासोबतच धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया ही सकाळी साधारणतः 8 वाजता सुरू होईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी 19, धुळे शहरासाठी 15, शिंदखेड्यासाठी 17, तर मालेगाव बाह्यसाठी 17 आणि मालेगाव मध्यकरता 18, तर बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीकरता 15 फेऱ्या होतील अशी माहिती एकंदरीत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे देखील या ठिकाणी लावण्यात आले आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी 8 वाजेपासून सुरू होणारी मतमोजणीची प्रक्रिया साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जो आहे तो क्लिअर होईल, ते चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे हे महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभा बच्चाव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. दोघांमध्ये सरळ लढत झाली होती, त्याच्यामुळे आता विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे बघणं महत्वाचं असणार आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.